पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा फडकवण्याचं आवाहन केले. त्याचबरोबर 2 ऑगस्टपासून भारतीयांना आपापल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तिरंगा ठेवायला सांगितले. या निमित्त तिरंगा हा आपला राष्ट्रध्वज नेमका कसा बनला हे शोधायचा आम्ही प्रयत्न केले. भारत स्वतंत्र होण्यापूर्वी ब्रिटिशांचा युनियन जॅक हाच भारताचं प्रतिनिधित्व करत होता. मात्र 1907 साली जर्मनीतल्या स्टुटगार्ड इथे एक अधिवेशन भरलं. या अधिवेशनात जेवढ्या देशांचे प्रतिनिधी आले होते ते सगळे आपापल्या देशांचं प्रतिनिधित्व करणारा एक ध्वज सोबत घेऊन आले होते. तेव्हा भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी ब्रिटिशांचा युनियन जॅक हा ध्वज वापरला जाणार होता. या अधिवेशनात भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी मादाम कामा गेल्या होत्या. त्यांनी आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करणारा युनियन जॅक हा ध्वज नाकारला आणि स्वतः तयार केलेला भारताचा राष्ट्रध्वज वापरला. त्यांनी तयार केलेल्या ध्वजामध्ये सगळ्यात वरती हिरवा रंग, मध्ये पिवळा रंग आणि खाली लाल रंग होता. हिरव्या रंगावर 8 कमळाची फुलं होती. मध्यभागी वंदे मातरम असे शब्द लिहिले होते आणि सगळ्यात शेवटी एका बाजूला सूर्य तर दुसरीकडे चंद्राचं चित्र होतं. या ध्वजात हिरवा रंग उत्साहाचं आणि समृद्धीचं प्रतीक, पिवळा रंग म्हणजे विजयाचं प्रतीक, तर लाल रंग म्हणजे शक्तीचं प्रतीक म्हणून वापरलं गेलं. भारत पारतंत्र्यात असताना देखील एका आंतरराष्ट्रीय परिषदेत प्रतिनिधित्व करताना हा झेंडा फडकवणं म्हणजे त्या काळची एक ऐतिहासिक घटनाच होती. त्यानंतर 1917 साली देशात होमरूल चळवळ सुरू झाली. या दरम्यान लोकमान्य टिळक आणि ॲनी बेझंट यांनी एक राष्ट्रध्वज फडकवला होता, ज्यामध्ये 5 लाल रंगाचे आणि 4 हिरव्या रंगाचे पट्टे होते. त्याचबरोबर त्यावर 7 तारे होते. हे 7 तारे म्हणजे काय तर आकाशातल्या सप्तऋषींचं प्रतीक मानलं गेलं. त्यानंतर 1921 पासून आपण जो तिरंगा फडकवतो त्याची रचना व्हायला सुरुवात झाली. यासाठी पिंगाली व्यंकय्या यांनी काम केलं होतं. आता पिंगाली व्यंकय्या यांच्याबद्दलच बोलायचं झालं तर जेव्हा दक्षिण आफ्रिकेत अँग्लो बोर युद्ध झालं होतं तेव्हा त्या युद्धामध्ये पिंगाली व्यंकय्या हे चक्क ब्रिटिशांच्याच बाजूने लढले होते. मात्र महात्मा गांधीजींच्या प्रेरणेने स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी सहभाग घेतला. चळवळीचं काम करत असताना त्यांना असं जाणवलं की भारताला एका विशिष्ट राष्ट्रध्वजाची गरज आहे. ही कल्पना त्यांनी गांधीजींना सांगितली. गांधीजींनी पण त्यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला. त्यानंतर जगातल्या 30 पेक्षा जास्त देशांच्या राष्ट्रध्वजांचा त्यांनी अभ्यास केला. राष्ट्रध्वज नेमका कसा असावा, त्यातून देशाला आणि जगाला काय संदेश मिळावा यांचा त्यांनी विचार केला. यासाठी पिंगाली व्यंकय्या यांनी तब्बल 5 वर्ष संशोधन केलं आणि त्यानंतर तिरंग्याची रचना केली. सुरुवातीला यामध्ये फक्त हिरवा आणि केशरी असे 2 रंग होते. नंतर लाला हंसराज यांनी त्यामध्ये सूत काटण्याचा एक चरखा असावा असं सुचवलं. त्यानुसार राष्ट्रध्वजामध्ये चरखा ॲड करण्यात आला. हा ध्वज तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या बेजवाडा अधिवेशनात महात्मा गांधी यांच्यासमोर सादर केला. त्यानंतर महात्मा गांधींनी यामध्ये शांततेचं प्रतीक असलेला 5 रंग पण असावा अशी सूचना केली. मग 1931 साली केशरी, पांढरा, हिरवा आणि मध्यभागी चरखा असा तिरंगा अस्तित्वात आला. तेव्हा हा झेंडा काँग्रेस पक्षाचा असावा असंही ठरवलं होतं. 24 मार्च 1947 रोजी इंग्रजांनी भारत सोडून जाण्याचा आपला निर्णय जाहीर केला. हा निर्णय समजताच स्वतंत्र भारताचा ध्वज नेमका कसा असावा हे ठरवण्यासाठी भारतामध्ये एक विशेष समिती नेमली गेली. या समितीने आधी ठरवलेल्या ध्वजामध्ये चरख्याऐवजी अशोक चक्र असावं असं सुचवलं. त्यानुसार या राष्ट्रध्वजामध्ये बदल घडवले गेले. अखेर 22 जुलै 1947 रोजी घटना समितीची एक बैठक झाली. या बैठकीमध्ये आज आपण जो तिरंगा फडकवतो त्याला राष्ट्रीय ध्वज म्हणून मान्यता मिळाली आणि तोच तिरंगा 15 ऑगस्ट 1947 रोजी जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा हा देशभरात फडकवण्यात आला होता. अशी ही आपला राष्ट्रध्वज असलेल्या तिरंग्याची गोष्ट. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असे वेगवेगळे माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.